नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टीईटी 2024 ची या ठिकाणी तयारी करतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर. शैक्षणिक संशोधन नावाचा आजचा आपला घटक आहे, अत्यंत महत्वाचा आहे. यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपण बघणार आहोत. रोहिदा चोंदी पाटील, जीएसटी इन्स्पेक्टर, हे युट्यूब चॅनल आपलं आहे, सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला या नवीन बॅचला महा टीईटीचे ऍडमिशन घ्यायचं असेल, काही अडचणी येत असेल, तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. या ऍपवर तुम्हाला डेमो लेक्चर्स आहेत, टेस्ट पेपर्स आहेत पीडीएफ स्वरूपात आणि नोट्स सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. 10 नोव्हेंबर आपलं टार्गेट आहे. अभ्यासकट्टा ऍपवर आपण या बॅचची तयारी करतोय, लाईव्ह रेकॉर्डेड वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पुढे घेऊन जातोय योग्य दिशेने. आपल्या शैक्षणिक संशोधनाची संकल्पना समजून घ्यायची, अर्थ गरज वैशिष्ट्य मूलभूत संकल्पना याच्यातल्या काय आहेत त्या. पुढे शैक्षणिक संशोधनाचे प्रकार, त्यामध्ये मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन आपल्याला शोधायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि पुढे मग शैक्षणिक संशोधनाच्या प्रकारामध्ये नेमके काय फरक आहे तेही बघायचं आहे. बघा, आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो, त्यांना नाविन्यपूर्ण माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मग त्या ठिकाणी शिक्षक, पालक, मित्र वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी मार्गदर्शन घेत असतो, अनुभवाच्या माध्यमातून ज्ञान आणि माहिती मिळवत असतो. आता पुढे याच्यातून विज्ञानाची मदत आपण याला बघतोय. शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आपण शास्त्रीय पद्धतीचा वापर यामध्ये केला आणि मग शैक्षणिक संशोधन नावाचा विषय चर्चेत आला. काय आहे संशोधनाची संकल्पना, शैक्षणिक संशोधनाची संकल्पना? पहिला मुद्दा तर काळानुसार आम्हाला बदलायचंय. मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आम्ही त्याला म्हणतोय आणि बदल व्हायचे असेल ना तर संशोधन असावं लागतं. मग संशोधनामध्ये काय होतं? समस्येचं निराकरण करणं, सद्यस्थितीमध्ये बदल करणं, नवीन ज्ञानाचा शोध घेणं हे संशोधनाचं मुख्य कार्य. बघा बरं, हे तीन कार्य फार महत्वाचे. एक तर समस्या निराकरण, सद्यस्थितीमध्ये बदल, नवीन ज्ञानाचा शोध घेणं. शोध म्हणजे इन्व्हेन्शन आपण त्याला म्हणतोय. माहिती मिळवणं, शोध घेणं, पडताळणी करणं, तपासणी, चिकित्सा, तथ्य शोधणं, समस्येवर उपाय शोधणं हे सगळे संशोधनामध्ये येतात. म्हणजे कोणत्या विषयातली नवीन तथ्य शोधायची, तत्व शोधायची, अगोदरची तथ्य तत्व पडताळणी करण्यासाठी चिकित्सक आणि पद्धतशीर अभ्यास करायचा, अभ्यासात मिळालेल्या फलितांची सखोल चर्चा करायची आणि थोडक्यात माहीत नसलेल्या बाबी ज्या आहेत त्या पुराव्यासह सर्वांच्या समोर आणणं म्हणजे संशोधन. संशोधनाची व्याख्या एकदा माहीत असेल ना मग आम्हाला कशीही प्रश्न आले ना चुकत नाही. इंग्रजीमध्ये आम्ही रिसर्च हा शब्द वापरतो, रिसर्च. शेरचायर या फ्रेंच शब्दावरून हा शब्द आला, याचा अर्थ शोध घेणं असा होतो. सर्च शोध घेणं, री म्हणजे पुन्हा शोध घेणं, पुन्हा पुन्हा शोध घेणं म्हणजे संशोधन. संशोधनाच्या काही व्याख्या आहे. एखादी समस्या सोडवायची आहे, शास्त्रीय पद्धतीने विचार करून त्या समस्येचं निराकरण करणे म्हणजे संशोधन. संशोधन म्हणजे तथ्य आणि तत्व शोधण्यासाठी करण्यात येणारी चिकित्सा, परीक्षण, सतत व पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. संशोधन म्हणजे समस्या सोडवण्यासाठी सुनियोजितपणे केलेला प्रयत्न होय. बघा संशोधन. आता मग शैक्षणिक संशोधन आम्ही कशाला म्हणणार? प्रश्न भारी आहे ना. शिक्षण क्षेत्रातल्या संकल्पना, अभ्यास विषय, नवोपक्रम याची अचूक माहिती आपल्याला असली पाहिजे. आपल्याला माहिती असेल शिक्षकाला तर विद्यार्थ्यांना माहिती होईल. ज्ञान समृद्धता त्याच्यात आणायची आहे, त्याच्यासाठी मग आम्ही अध्ययन अध्यापन ही प्रोसेस शिकतो आणि यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी अत्यंत महत्वाचे असतात. मग त्यांना सपोर्ट करणारं संशोधन असलं पाहिजे. संशोधन झालं, समस्या निराकरण झाल्या, शैक्षणिक गुणवत्ता वाढेल. म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या समस्या सोडवायच्या आहे, शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची, त्यासाठी जे केलं जातं ते शैक्षणिक संशोधन. शैक्षणिक संशोधन म्हणजे अशी कृती की जी शैक्षणिक परिस्थितीबद्दल वर्तनशास्त्राच्या प्रगतीच्या दिशेने गतिमान झालेली असते. बघा, शैक्षणिक प्रक्रिया अधिक परिणामकारक करायची, त्याला आवश्यक तत्व आणि कार्यकारी भाव यांचा संबंध शोधायचा आहे, त्यासाठी जी आम्ही कृती करतोय ना ती म्हणजे शैक्षणिक संशोधन. मग या ठिकाणी क्षेत्र आहे शैक्षणिक तत्वज्ञान, मानसशास्त्र, शालेय प्रशासन, शिक्षणाचा इतिहास, वंचितांचे शिक्षण, ही सगळी या ठिकाणी शैक्षणिक संशोधनाची क्षेत्र असल्याचे आपल्याला दिसत आहे.
तंत्रज्ञान, शिक्षकाचं शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, अभ्यासक्रम, या सगळ्यांमध्ये आम्हाला संशोधन करायचं. शैक्षणिक समाजशास्त्र, मूल्यमापन, शालेय व्यवस्थापन, शिक्षणाचं अर्थशास्त्र, व्यावसायिक शिक्षण, सामाजिक शास्त्र, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, तुलनात्मक शिक्षण, हे सगळं. म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे आणि जे मूल्यमापन आहे त्याच्यातली विश्वसनीयता वाढवणं, त्यासाठी शैक्षणिक संशोधन केलं जातं. वेगवेगळी कारणं दिली, गरज काय आहे. परिणामकारक प्रशासन, जे आम्ही शैक्षणिक प्रशासन बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, ते परिणामकारक घडवायचं आहे. मनुष्यबळाचा विकास घडवून आणायचा आहे, शैक्षणिक परिवर्तन करायचं आहे, अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुलभ करायची आहे, चिकित्सक अभ्यास करायचा आहे, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या आहे, अध्ययन अध्यापनातल्या समस्या सोडवायच्या आहे, प्रभावी शैक्षणिक व्यवस्थापन करायचं आहे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची आहे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपाची निश्चिती करायची आहे, त्यासाठी शैक्षणिक संशोधन गरजेचं आहे. पुढचा मुद्दा काय? शैक्षणिक संशोधनाची गरज आम्हाला कळाली. शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत? बघा, वैशिष्ट्ये तुम्हाला विचारली. एक तर शैक्षणिक समस्या सोडवायची, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेडसवणाऱ्या समस्या सोडवायच्या. दुसरं, शास्त्रीय दृष्टिकोन, शास्त्रीय पद्धतीचा वापर करायचा आहे, पद्धतशीर आणि सूत्रबद्धरित्या असं ते त्या ठिकाणी संशोधन करायचं आहे, पूर्वज्ञानावर आधारित या ठिकाणी हे शैक्षणिक संशोधन असतं. ही उपलब्ध माहिती, पूर्वज्ञान त्याच्या आधारावरती असलं पाहिजे. शैक्षणिक संशोधन हे हेतूपूर्ण असतं, कोणता तरी त्या ठिकाणी मुख्य हेतू असला पाहिजे. शास्त्रीय पद्धतीचा वापर त्या ठिकाणी त्याच्यातून होतो. पुढे, वस्तुनिष्ठ आणि अचूक. शैक्षणिक संशोधन जे आहे ना, ते समस्या सोडवण्यासाठी असतं, तिथे अचूक माहिती असते, प्राप्त निष्कर्ष त्या ठिकाणी अचूक, म्हणजे तिथे पूर्वग्रहाला तारा नाहीये, तिथे वैयक्तिक फायद्याला त्याचा विचार नाहीये, व्यक्तिनिष्ठता नाहीये थोडक्यात संशोधनामुळे. तार्किक विवेचन, पूर्वानुमान, ही त्या ठिकाणची वैशिष्ट्ये. प्रश्न येऊ शकतो, कसेही प्रश्न येतील, कसे आले ते मी तुम्हाला पीवायक्यू घेतोय, ते बघितले की तुम्हाला कळतं की यस कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत. ते पीवायक्यूचे सेशन बघा अभ्यासकट्टा ऍपवर, तुम्हाला ते सगळे लेक्चर्स मी देतो आहे. एक एक टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. काय काय शैक्षणिक संशोधनामध्ये? संशोधनाच्या समस्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना भेडसवणाऱ्या, त्या शैक्षणिक समस्या आम्हाला सोडवायच्या आहे. संशोधन शीर्षक, याला स्पष्ट असं शीर्षक द्यावं लागेल तुम्हाला, स्पष्ट, अर्थपूर्ण आणि नेमक्या शब्दात. म्हणजे इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सवयींचा अभ्यास, हे झालं शीर्षक. चल कोणते असतात त्याच्यामध्ये? म्हणजे संशोधन अभ्यासाच्या निष्कर्षावर परिणाम बदल करू शकणाऱ्या ज्या बाबी आहे त्याला आम्ही चल म्हणतो. संशोधन समस्या विधानातील मापनक्षम बाब, म्हणजे ज्या गोष्टीचं मापन करता येतं त्याला आम्ही चल असं म्हणतो. आरोग्यविषयक सवयी, परीक्षेतले गुण, संगणकाधिष्ठित कार्यक्रम, लेखन कौशल्य. पुढे, संशोधनाची उद्दिष्ट कोणती, ते आम्हाला माहीत असली पाहिजे. त्या संदर्भातले उपप्रश्न जे, त्यांची विधानरूपी मांडणी झाली पाहिजे. संशोधनामध्ये काही गृहितक असतात, काही पूर्व अनुभवावर आधारित अशी काही मतं आम्ही ठरवलेली असतात. म्हणजे विद्यार्थ्यांना बाबा आरोग्यविषयक सवयीची समज नाहीये, ते आमचं गृहितक झालं, ते आम्हाला चेक करायचं आहे. संशोधन परिकल्पना असते, म्हणजे एक संभाव्य उत्तर असतं की यास याच्यातून असं असं होऊ शकतो. जर आम्ही त्यांच्या आरोग्यविषयक सवयीचं मार्गदर्शन केलं तर त्यामध्ये सुधारणा होईल, ही झाली परिकल्पना. संशोधन जनसंख्या, आपण किती गट निवडतोय, प्रतिसादांचा गट किती येते राय, इयत्ता 11वीतली मग सगळेचे सगळे विद्यार्थी किती किती लोक निवडतोय. नमुना न्यायदर्श हा एक या ठिकाणचा हे असतो, तो जो प्रातिनिधिक स्वरूपाचा गट आहे ना, तो सॅम्पल म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तो विद्यार्थ्यांचा गट या ठिकाणी तो महत्वाचा आहे. बघा, जनसंख्या आणि न्यायदर्श, एकूण जनसंख्या मोठी आहे, त्याच्यातला एक सॅम्पल तुम्ही निवडलाय, तो कमी आहे, तो लहान आहे, एवढे सॅम्पलवरच तुम्हाला प्रयोग करायचे. माहिती संकलनासाठी वेगवेगळी साधनं तुम्हाला वापरायची आहे. मग तुम्ही प्रश्नावली वापरू शकतात, मानसशास्त्रीय कसोट्या वापरू शकतात, संपादनुक चाचणी, मुलाखत, पद निश्चयन श्रेणी, हे तुम्हाला वापरता येईल. पुढे, माहितीचं विश्लेषण तुम्हाला करता येतं. संशोधन साधनांचा वापर करून संकलित केलेल्या माहितीवर उद्दिष्टांप्रमाणे प्रक्रिया करून तुम्हाला निष्कर्षाप्रत जाता येतं, ते झालं माहितीचं विश्लेषण. पुढे, शैक्षणिक संशोधनाचे प्रकार कोणते? वेगवेगळे प्रकार आहे की संशोधन तर होतं, पण कसं होतं? एक मूलभूत होतं, उपयोजित होतं आणि कृती संशोधन. डीएडला तर कृती संशोधन नावाचं एक टॉपिकच हेच आहे, म्हणजे पुस्तकच आहे.
मूलभूत संशोधन ज्यामध्ये नियम आहे, सिद्धांत आहे, मूलभूत मुळाशी जाऊन, समस्येच्या मुळाशी जाऊन आम्ही जो सर्वसमावेशक शोध घेतो ना, त्याला मूलभूत संशोधन असं त्या ठिकाणी आम्ही शब्दप्रयोग वापरतो. नैसर्गिक आणि सामाजिक घटकासंबंधीचं ज्ञान मिळवणं, स्पष्टीकरण करणं, पूर्वानुमान अंदाज करणं हे मूलभूत संशोधनामध्ये येतं. पुढे ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञाननिर्मिती हे मूलभूत संशोधनाचं उद्दिष्ट आहे. थॉर्नडाईकने काही नियम दिले, तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परिणामाचा नियम हे मूलभूत संशोधनामध्ये आहे. पुढे उपयोजित म्हणजे काय, व्यवहारामध्ये त्याची उपयुक्तता काय आहे, समस्या किती सोडवल्या जात आहेत, म्हणजे जे मूलभूत संशोधनातून प्राप्त जे काही निष्कर्ष आहे, नियम आहे, तत्वे आहे, उत्पत्ती आहे, सिद्धांत आहे, त्याचा वापर करून समस्या सोडवण्यामध्ये जे तुम्ही करतायत ना, त्याचं अंमलबजावणी ती जॉन पियाजे यांची उत्पत्ती आहे. निम्न प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना समवयस्कांसोबतच्या आंतरक्रियावरून क्रियेवरून शिकण्यास प्रेरित करणे, म्हणजे आम्ही त्याचं काय उपयोग करतो त्या संशोधनाचा प्रत्यक्षात. पुढे कृती संशोधन आहे, आपले निर्णय उपक्रम या बाबतीत मार्गदर्शन मिळावे, सुधारणा व्हाव्यात, त्याचं उपयोजन व्हावं म्हणून वैज्ञानिक पद्धतीने जो आम्ही कृतीयुक्त अभ्यास करतो का, त्याला कृती संशोधन म्हणायचं. वर्ग समीकरण सोडवायचे, मग त्याच्यासाठीच्या अडचणी शोधायच्या, त्याच्या उपाययोजना शोधायच्या, अध्ययन अध्यापनाशी संबंधित ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या शास्त्रीय पद्धतीने सोडवायच्या, ते कृती संशोधनात आहे. तिघांमधली तुलना दिली, मूलभूत संशोधनात काय ते तत्व नियम सिद्धांत शोधताय, उपयोजित मध्ये त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करतायत, कृतीमध्ये दैनंदिन समस्येशी त्याचं निगडितता आहे. मूलभूत संशोधनामध्ये ज्ञानप्राप्ती आहे, उपयोजित मध्ये त्या ज्ञानाचा उपयोग आहे, आणि कृतीमध्ये उपयोजनाशी संबंध आहे, लक्षात घ्या. आता मूलभूतचा अप्रत्यक्ष प्रभावी व्यवहारावर, उपयोजितचा व्यवहारावर प्रभाव आहे, आणि कृतीचा तर तत्काळ आहे, डायरेक्ट. तर या अशा पद्धतीने तुलनात्मक बाबी सुद्धा आम्हाला इथे माहीत असल्या पाहिजे. मित्रांनो, अभ्यास करता ॲपवर आपण महाडीईटीची संपूर्ण तयारी करतोय, तुम्हाला त्या ठिकाणी मी नोट्सही देतोय, पीडीएफ देतोय, लाईव्ह सेशन आपण काही घेतोय, काही रेकॉर्डेड सेशन घेतोय, प्रत्येकाचे वेगवेगळे सेक्शन्स तुम्हाला अभ्यास करता ॲपवर बनवलेले आहेत. नक्कीच हे व्हिडिओज आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.